किटली कुठं त्याला एका नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज इथं आपण एक रेस्क्यूला आलेलो आहे. तर आज रेस्क्यूला अशा प्रकारे आहे की इथं एक मोटर आहे, त्याच्या मागे दगडच्या इथं एका होलामध्ये एक इंडियन स्पेक्टिकल कोबरा बसलेला आहे. तर मित्रांनो आता आपण त्याला एक सेफली रेस्क्यू करू, तर तुम्ही रेस्क्यू पूर्णपणे बघा. अने इकडे नाक बघायला फुस करा टाकी दे. बघू शकता जवळ आहे, जरा जवळ बघू शकता कशा प्रकारे अतिशय सुंदर साप कशा प्रकारे आपण उघडलाय. पावर याला बारीक आहे ना? हा मीडियम साईज, मीडियम आहे. मित्रांनो जशा प्रकारे मी साप पकडतो तशा प्रकारे साप पकडण्याचा प्रयत्न करू नका, यासाठी एक स्पेशल ट्रेनिंग घ्यावी लागते, तरच साप पकडा, अन्यथा साप पकडू नका. बघू शकता कशा प्रकारे पण उभारलाय. एक बरणी आणा, बरणी पळत जाऊन चिटली घेऊन फुल काम काजी त्याला तिकडे घेऊन जाऊ ना. मग चला एक फुल अग्रेसिव्ह इंडियन स्पेक्टिकल कोबरा. घर कुठे आहे आपलं? भरपूर लांब आहे. घर घेऊन पडते मोकळ्यावर घ्या, त्याला मोकळ्यावर घ्या. इकडे शिकड याच्यापेक्षा गोनस लय व्याकर आपण बघू शकतो. मित्रांनो एक अंधश्रद्धा अशी पण आहे की नाग पुंगीवर नाचतो, पण अशातलं काहीच हे नाहीये. पुंगीवर नाही नाचत मित्रांनो, त्या आवाजावर नाही नाचत तो. गारुडी ज्या प्रकारे पुंगी हलवतो त्या हलवायच्या दिशेला तो, हे बघू शकता अशा प्रकारे मी पाय हलवतोय, त्या पायाच्या दिशेकडे तो बघतोय. पुंगी वगैरे वाजून कोणत्या प्रकारचा, पहिली गोष्ट कोणत्या सापाला कान नसतात आणि कोणत्या सापाला ऐकायला येत नाही, ते सेन्स वरती पडलेलं शिकार आणि बघण्या दृष्टिकोनाने शिकार पकडलं. किटली कुठं त्याला एका किटली परत मग त्यांना न्यावं लागेल. बरणी असं ना, बरणी मला काय वाटलं बघा. मित्रांनो हे करण्याचा प्रयत्न करू नका, या गोष्टीसाठी एक ट्रेनिंग असते आणि ट्रेनिंग असेल प्रशिक्षण असेल तरच करा, अथवा अशा प्रकारचं साहस करू नका.
मोठे होते बघू शकता मित्रांनो. आताच पकडला साप आपण आता फॉरेस्ट एरिया मध्ये रिलीज करायला आलो आहे. त्याला त्याच्या जंगल आदिवासी मध्ये मुक्त करण्यासाठी आपण आलेलो आहे. बघू शकता हा एक इंडियन स्पेक्टिकल कोबरा, एक मीडियम साईजचा साप आहे. तर आता आपण याला फॉरेस्ट मध्ये रिलीज करू. मित्रांनो जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, आणि जर व्हिडिओ जर हा फेसबुकवर बघत असाल तर आपले फेसबुक पेजला फॉलो करा. जय हिंद जय भारत. धन्यवाद. थांब बंद करू. कट केलंच नाही. पूर्ण